चला आज आपण घनाकृती ठोकळा हा पार्ट शिकणार आहोत. आता या पार्ट मध्ये लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक परीक्षेला काय म्हटलं मी प्रत्येक परीक्षेला आपल्याला किमान तीन प्रश्न पडतात. ज्यावेळेस बुद्धिमत्ता जास्त मार्कांचा गुणांचा घटक असतो त्यावेळेस विशेषपणे आपली जी परीक्षा आहे समजा स्कॉलरशिप असेल एनएमएस असेल इथे लक्षात किती मार्कांना किमान तीन ते चार मार्कांना प्रश्न पडतात. आता ज्यावेळेस आपल्या घनाकृती ठोकळ्याचे प्रश्न पडतात त्यावेळेस याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. इथे लक्षात कोणते आपल्याला पृष्ठ दिले असतात आणि पृष्ठावरती आकडे दिले असतात आणि विचार असतं की पुढल्या आकृतीत किंवा या पृष्ठाच्या विरुद्धावर कोणता अंक येईल या प्रकारचा. आणि दुसरा एक प्रकार असतो कोणता की एक ठोकळा असतो घनाकृती ठोकळा त्याच्या सर्व पृष्ठांना रंग दिले जातात एक समीबाजू असलेल्या किंवा दोन समीबाजू असलेल्या काप यात सांगितले जातात आणि विचारलं जातं की किती ठोकळ्यांच्या एका पृष्ठावर रंग लागले असेल किती ठोकळ्यांच्या दोन पृष्ठावर रंग लागले असेल किंवा किती ठोकळ्यांच्या तीन पृष्ठावर रंग लागले असेल आणि याच्या आणखी पुढे जाऊन किती ठोकळ्यांच्या एकाही पृष्ठाला रंग लागलेला असेल अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर यातला आपण आज दुसरा प्रकार कोणता दुसरा प्रकार शिकणार आहोत. साधारणपणे तुम्ही सगळ्यांनी क्यूब बघितलेला असेल या प्रकारचा बरोबर आहे. तर या प्रकारचा क्यूबला काय केलं जातं रंग दिला जातो आणि सांगितलं जातं की जर समजा हा 3 सेंटीमीटर बाजू असलेला घनाकृती ठोकळा असेल तर याच्या सर्व पृष्ठांना रंग दिला आणि 1 सेमी बाजू असणारा घनाकृती ठोकळ्यात रूपांतरित केले काप घेऊ येतं लक्षात. तर किती ठोकळे तयार होतील या प्रकारचा एक प्रश्न असतो. त्यानंतर किती पृष्ठांना एकाच बाजूने रंग लागला असेल किती पृष्ठांना दोन बाजून रंग लागला असेल किती पृष्ठांना तीन बाजून रंग लागला असेल आणि किती पृष्ठांना एकाही बाजूला रंग नसेल असे प्रश्न विचारले जातात. आता हे प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. किती पद्धतीने दोन एक आहे देवाने आपल्याला दिलेला सगळ्यात गॉड गिफ्ट गोष्ट म्हणजे कल्पना इमॅजिनेशन. जर तुम्ही इमॅजिनेशन तुमचं जर चांगलं असेल स्ट्रॉंग जर असेल तर ठोकळा इमॅजिन करून तुम्हाला काय करता येईल प्रश्नाची उत्तरं सोडवता येईल. उदाहरणार्थ आपण बघूया एक इमॅजिनेशन पद्धत घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सूत्र पद्धत मी सांगतो ठीक आहे. सूत्र पद्धत पण सोपी आहे पण इमॅजिनेशन त्यापेक्षा जास्त सोपी आहे पण त्यासाठी तुमची इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती कशी पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे तुम्हाला न दिसणारी गोष्ट दिसली पाहिजे येत लक्षात. तर सुरू करूया आपण एक एक ठीक आहे. सगळ्यांना बघत काय बघायचं आपल्याला ते बघूया आपण. हा काय ठोकळा दिसला का जर तुम्हाला हा जर ठोकळा जर दिसला असेल तर हा जर ठोकळा दिसला असेल तर याच्या काय गोष्टी तुम्हाला दिसायला पाहिजेत कशाच्या या ठोकळ्याच्या पृष्ठ पहिलं पृष्ठ दुसरं पृष्ठ दिसलं तिसरं पृष्ठ चौथं पृष्ठ पाचवं पृष्ठ सहावं पृष्ठ दिसले. तर ठोकळ्याला किती पृष्ठ असतात एकूण सहा. जर हे सहा पृष्ठ असतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आता किती जोड्या तयार होतात किती जोड्या तयार होतात कशाच्या पृष्ठांच्या समोरासमोर बाजूंच्या. तर बघा ही बाजू एक याला समांतर बाजू असते ही म्हणजे याची एक जोडी असते लक्षात. हे कशासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला काप घेताना उपयोगात येतो येत लक्षात. तर बघा हा काप जर मी इकडनं घेत गेलो तर हा काप माझा इकडनं निघणार आहे येत लक्षात. त्याच्यामुळे मला या ठिकाणी दोन पृष्ठाच्या बाबतीत एकच काप घ्यावा कळतंय. म्हणजे हा एक पृष्ठाची जोडी एक नंतर दोन दिसल्या नंतर येत लक्षात. तर तीन पृष्ठांच्या काय असतात आपल्याला जोड्या असतात काय अडचण. आता एका घनाकृतीला आपण बघितले सहा पृष्ठ असतात तीन पृष्ठांच्या जोड्या असतात. आता आपल्याला बघायचे कोपरे किती कोपरे असतात. तर हे बघायचं असेल तर ठोकळा इमेजिंग करताय दिसतोय. तर हा ठोकळा असेल तर इथला एक कोपरा या ठिकाणचा दुसरा कोपरा या ठिकाणचा तिसरा या ठिकाणचा या ठिकाणचा या ठिकाणचा या ठिकाणचा या ठिकाणचा किती कोपरे आलेत नेहमी लक्षात ठेवा कोपऱ्यावरती घनाकृती ठोकळ्याला एकूण कोपरे आठच असतात लक्षात. आणि हे आपल्या एका प्रश्नाचं उत्तर पण असणार कंटिन्यू परमनंट ते कधीच बदलणार नाही. काय प्रश्न असणार की घनाकृतीच्या जे आपण काप घेतलेले असणार आहेत ठोकळे तयार केले असणार आहेत त्याचे असे किती ठोकळे असणार आहेत त्याच्या तीन पृष्ठांना रंग लागले असेल किती पृष्ठांना त्याचं उत्तर असेल किती आठ कळलं. तीन असे ठोकळे असतील ज्यांच्या कोपऱ्यावरती जे ठोकळे असतात त्याच्या तीन पृष्ठांना काय लागले असतात रंग लागलेले असतात कळलं का. हे उत्तर न बदलणार आहे काय अडचण बर. आता तो जो घनाकृती ठोकळा आहे आता त्याने पुढे जाऊया आपण. आपण काय काय बघितलं पृष्ठ बघितले पृष्ठांच्या जोड्या बघितल्या त्यानंतर कोपरे बघितले आता आपल्याला बघायचे कडा किती कडा असतात. आता हा जर ठोकळा असेल दिसतो ठोकळा एक कडा किती एक दोन तीन चार बरोबर का इकडे पाच सहा सात आठ आता नऊ दहा अकरा
जर 12 कडा जर असतात तर या 12 कडांचा उपयोग आपल्याला कुठे करायचा आहे तर बघा ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी कडा घेतो, कडा काय घेतोय कडा, आणि कोपऱ्यावर भाग जर सोडला तर इतर ठोकळ्यात म्हणजे कोणते ज्यांच्या दोन पृष्ठांना रंग लावलेला असतो. किती पृष्ठांना? दोन पृष्ठांना रंग लावलेला असतो. कळलं का? मग कोपऱ्यावर जर मी ठोकळे जर सोडून दिले तर उरलेले जे कडाचे मधले जे ठोकळे आहेत ते कसे असणार आहेत? ज्याच्या दोन पृष्ठांना रंग लावलेले असणार आहेत. येते लक्षात? काय अडचण? नक्की. आता हीच गोष्ट मी तुम्हाला ठोकळ्याच्या सहाय्याने समजून सांगतो. बघा, हा जर माझा ठोकळा असेल, बरोबर का, मी म्हटलं कोपऱ्यावरला हा कोपरा, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि यांना तीन पृष्ठांना काय असणार आहे? रंग असणार आहे. मात्र कोपऱ्यावरला हा ठोकळा आणि हा ठोकळा सोडला तर मध्ये राहणार जेवढे ठोकळे असतील त्यांचे फक्त दोन पृष्ठांना रंग लागतील. कळलं? किती पृष्ठांना? हे एक पृष्ठ आणि हा एक पृष्ठ. पॅडचन नक्की समजलं इथपर्यंत? लक्षात ठेवा, आता हा जर ठोकळा असेल तर या ठोकळ्यात काय काय गोष्टी असतात मी सांगितलं तुम्हाला. सहा पृष्ठ, एक पृष्ठ, दोन पृष्ठ, तीन पृष्ठ, चार पृष्ठ, पाच पृष्ठ आणि सहा पृष्ठ. नंतर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितली, जोड्या असतात. किती? दोन. हा पृष्ठ आणि याच्या समांतर हा पृष्ठ, बरोबर. पहिली जोडी, त्यानंतर दुसरी जोडी, बरोबर, आणि त्यानंतर तिसरी जोडी. काय अडचण? उत्पन्न मिळालं. आपण पहिल्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. नंतर कोपरे पहिले ते वरचे चार आणि खालचे चार. काय अडचण? त्यानंतर आपण कडा बघितल्या. किती? बारा. पहिली कड, एक कड, दोन कड, तीन चार, इकडे पाच सहा सात आठ, त्यानंतर नऊ दहा अकरा बारा, बरोबर. आणि या कडाच्या ठिकाणी काय असणार? आपल्याला दोन पृष्ठावर रंग लागले असणार आहे. आता आपण बघितले नंबर एक तीन पृष्ठांना रंग लागलेले, आता बघितले दोन पृष्ठांना रंग लागले, आणि आता बघणार आपण आहोत कोणते? एक पृष्ठाला रंग लागलेला. आता ते कोणते असतात? तर कोपरे सोडून द्यायचे, कडाचे ठोकळे सोडून द्यायचे, उरलेले मधले जे ठोकळे असतील ते असतील आपले एका पृष्ठाला रंग लागले. वरचे पृष्ठ कळलं का? समजा हा एक ठोकळा असेल तर याचे मी जर ही कडाला सोडली, त्यानंतर ही कडा सोडली, ही कडा सोडली, ही कडा सोडली, तुम्हाला येऊ शकतो किती? एक असा ठोकळा आहे एका पृष्ठावर ज्याच्या एकाच पृष्ठाला काय लागला आहे? रंग लागलेला आहे. असे किती पृष्ठ आहेत? सहा. मग या ठोकळ्याच्या बाबतीत जर मी विचार केला तर माझ्याकडे किती असेल? सहा असे ठोकळे असतील ज्यांच्या एकाच पृष्ठाला रंग लागलेला असेल. काय अडचण? समजले पर्यंत? आणि त्याच्या पुढचा एक प्रश्न असतो, तो असतो काय? एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही असे एकूण ठोकळे किती आहेत ते. लक्षात? तर या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला या सगळ्या पृष्ठांना रंग लागले त्यामुळे हवाचा पार्ट काढून टाकावा लागेल, त्यानंतर त्याच्याबरोबर खालचाही पार्ट काढून टाकला लागेल, इकडचा एक पार्ट काढून टाकला आहे, इकडचा पार्ट काढला आहे, इकडचा एक पृष्ठाला रंग लागलेला नसते. ठीक आहे, काय अडचण इथपर्यंत? कळाला? आता आपण एक इमॅजिनेशन करूया पूर्णपणे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला काय काय प्रश्न असतात हा प्रश्न लिहून घेतो. नंबर एक शॉर्टकट लिहितो प्रश्न काय? ज्याच्या एकाच पृष्ठाला रंग, एक काम करूया उलट जाऊया, तीन पृष्ठाला रंग. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न, दोन पृष्ठाला रंग लागले असते असे एकूण ठोकळे. ठीक आहे, नंतर तिसरा प्रश्न, एकाच पृष्ठाला रंग लागला असेल असे एकूण ठोकळे. आणि चौथा प्रश्न काय? एकाही पृष्ठाला रंग नसलेला न लागलेले. लक्षात? चार प्रश्न असणार आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं अगोदरच काय, हा जो ठोकळा आहे दिसतोय काय ना, हा ठोकळा, या ठोकळ्याला तीन रंग कुठल्या आहेत? फक्त कोपऱ्यावर. किती कोपरे होते? सापडले? तर हे आठ कोपरे जर सापडले तर उत्तर फिक्स झालं तुमचं काय? त्याच्या अगोदर आपण एक काम करूया, या कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर ते उत्तर फिक्स असेल काय? तीन बाय तीन आठ. किती असेल? आठ. कोणताही प्रकारचा ठोकळा असेल किती असेल? आता आपण जो ठोकळा घेऊया या प्रश्नाने घेऊया तो घेऊया तीन बाय तीनचा. कळतं? म्हणजे त्याची तीन काय आहेत? लांबी आहे, उंची आहे आणि रुंदी आहे. कळलं का? लांबी, रुंदी आणि उंची. काय अडचण? म्हणजे त्याचे सहा पृष्ठ असणार आहेत, त्या सहा पृष्ठाच्या प्रत्येक बाजूला आपल्याला किती ठोकळे तयार झाले बघायला भेटतात? नऊ ठोकळे तयार झाले बघायला मिळतात. कळलं का? काय अडचण? नक्की नक्की 100%. तर असे एकूण किती ठोकळे तयार होतात आपल्याला लक्षात ठेवा, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, एकूण ठोकळे तयार होणार किती? 27. म्हणजे सगळ्यात शेवटी ज्यावेळेस मी ठोकळे मोजेल त्यावेळेस किती भरपाय? एकूण ठोकळे
पाहिजे. आता त्याच्या पैकी तीन रंग लागले, तीन पृष्ठांना रंग लागले, किती डोळे सापडले मला? कोणते? कोपऱ्यावरचे. बरोबर आहे का? काही अडचण? जर आता ह्या ठोकळ्याला माझे कोपऱ्यावरचे ठोकळे जर गेले, तर कोपऱ्यावरचा या कोपऱ्यावरचा एक, या कोपऱ्यावरचा एक, असे एका काळावरचे माझे दोन ठोकळे गेले. बरोबर आहे का? उरले किती? एकच ठोकळा होता. बरोबर. असे किती काळा होत्या? बारा. मग बारा म्हणजे काय असणार आहे? काय असणार बारा? दोन पृष्ठांना रंग लागलेले. किती? बारा. आता एका पृष्ठावर किती लागले? एकच होता, म्हणून याला मी किती म्हणलो? एक. लक्षात समजतंय? एका काळावरती दोन पृष्ठांना रंग लागले, किती ढोकळे माझ्याकडं? एक. असे एकूण काळा किती होत्या? बारा. तर दोन पृष्ठांना रंग लागले, किती झाले माझ्याकडे ढोकळे? काय अडचण? बर. आता आपल्या करायचं काय? एकाच पृष्ठावरती रंग लागला. ज्यावेळेस मी तीन बाय तीन ठोकळा घेतला, त्यावेळेस माझी ही कडा गेली, ही कडा गेली, ही कडा गेली, ही कडा गेली. उरले किती मध्ये? एकच उरले ना. बरोबर का? मग एक रंग लागला, एका पृष्ठावर किती ठोकळे? एक. बरोबर का? असे एकूण पृष्ठ किती आहेत? ऐक लक्षात, किती झाले? सहा. मग एका पृष्ठाला रंग लागेल, मला एका पृष्ठावर सापडला एक ठोकळा, असे एकूण किती पृष्ठ आहेत? सहा. सहा एक. काय अडचण? मग आता हे झाले म्हणजे काय? तीन पृष्ठांना रंग लागलेले आठ, दोन पृष्ठांना रंग लागलेले बारा, आणि एकाच पृष्ठाला रंग लागले सहा. आता मला काढायचं सगळ्यात शेवटचा प्रकार, एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही असा कोणता असणार तो ठोकळा? गाभ्यातो. कोणता? गाभ्यात. म्हणजे वरच्या कळाचे, साईडचे कळाचे, या कळाचे, या कळाचे, या कळाचे, खालच्या कळाचे, सोळ्या कळाचे काय करायचे? ठोकळे काढून टाकायचे, म्हणजे उरलेले जो ठोकळे ते काउंट करायचे आहेत. हे तर लक्षात. काय अडचण? जर मी मोजा सुरुवात केली असेल वरून, तर माझा वरचा एक ठोळा गेला होता, खालचा एक ठोळा गेला होता, म्हणजे किती बरं फक्त? एक. तुम्ही या बाजून जरी म्हणला तर तो किती भरतो? एक. झाला बरं? नाही. मग माझं उत्तर किती झालं? किती झालं? आता काउंटिंग करा. बारा आणि आठ वीस, काय म्हणलं? एकूण ठोळे किती असणार आहेत? या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. काय अडचण? इमेजिनेशन कळालं? मी या सूत्रानंतर तुम्हाला सांगणारच आहे, पण इमेजिनेशन कळलं का? आता आपण आणखी एक इमेजिनेशन घेऊया. किती बाय किती घेऊया? समजा चार बाय चार घेऊया. ठीक आहे. समजा मी चार बाय चारचा ढोकळा घेतला, किती बाय चार? कितीचा? चार. एकूण ढोळे किती होणार पाहिजे? लांबी किती? मग माझं उत्तर किती झालं सगळ्यात शेवटी? काय अडचण? आता तीन पृष्ठ रंग आले, कोणते? आहे लक्षात? किती? कोपरे. समजलं का? तीन पृष्ठ रंगले. हे पिक्स उत्तर मला बदलणार नाही. पुढचं उत्तर मला काय? दोन पृष्ठाला रंग लागले. ठीक आहे. काय अडचण? मग आता जर समजा हा जर ठोकळा आहे माझ्याकडे, या कोपऱ्या या ठोकळ्यामध्ये हा कोपरा एक आणि हा एक कोपरा जर गेला, तर माझ्या मध्ये किती होतात? फक्त दोन. किती होतात? इमेजिनेशन चाललं आपण, बाकी काही उत्तर घेतलेलं नाही. त्या इमेजिनेशन मध्ये आपल्याला एका काळावर किती सापडले? दोन. जर आपल्या एका काळावर जर दोन सापडले असेल, किती सापडले असेल? दोन. असे एकूण किती काळा होत्या? बारा. मी याला जर बारा मला उंडलं, तर बारा दोन किती? चोवीस. माझं उत्तर फायनल. कळलं का? दोन पृष्ठांना रंग आले, किती ठोकळे सापडते मला? चोवीस सापडते. काय अडचण? बर. आता मला काय करायचं आहे? एका पृष्ठ रंग लागले करायचे. एका पृष्ठ रंग जर कडे असेल, समजा माझ्याकडे मी जर हे चार गोडे घेतले, समजा हे चार बाय चार चा होता, बरोबर का? मग यातला हा कोपरा गेलता, ही बाजू गेलती, बरोबर का? ही बाजू गेलती, म्हणजे किती उरले ते? दोन. त्याच्यावर वरची बाजू गेली, खालची बाजू गेली, किती उरले? मध्ये दोन. बरोबर का? म्हणजे किती ठोकळे मध्ये? बस एकदम सिम्पल. इकडे माझ्या एका येईल, इकडे जो होता, बरोबर का? इकडे जो होता, इकडे जो होता, इकडे उरले मध्ये चार. लक्षात ठेवा. कळलं का? हे तुम्ही इमेजिनेशन पण करू शकता. एक दोन तीन चार म्हणले, कडाची गेली, एक कडा गेली, मध्ये किती उरले? दोन उरले. समजत का? या दोन नंबर लाईनचे दोन आणि तीन नंबर लाईनचे दोन, कारण एक नंबर लाईन माझ्या कडाची दोन ती गेली आणि चार नंबर लाईन माझी कडाची दोन ती पण गेली, किती उरले? चार. असे किती पृष्ठ आहे कोण? मग या चारला मी किती म्हणणार? किती म्हणणार? सहा. किती भेटले त्यांनी? चोक. चोवीस. काय अडचण? चोवीस. आता सगळं सिम्पल. किती झाले टोटल? चोवीस आणि अठ्ठावीस. अठ्ठावीस आणि आठ किती? छप्पन. छप्पन आणि हे छप्पन जर मी चौसष्ट म्हणून वजा केले, किती उरले? आठ. माझ्या आठ मधले असे असणार आहेत, किती असणार आहेत?
किती असणार आहे? आठ. ज्यांच्या एक आहे पोस्टल रंग लागलेला. समजलं का? एवढं सिम्पल आहे. काय अडचण नक्की कळाला? जायचं पुढे. आता आपण सूत्र पद्धतीचे ना जाऊया. सूत्र कसे तयार झाले हे तुम्हाला इथं मग कळणार आहे. सूत्र लक्षात ठेवायचं तुम्हाला काही सोप जाईल. काही अर्थ येणार नाही. आता आपण एक काम करूया, सूत्र लिहूया. ठीक आहे, कसे सूत्र तयार नंतर पुन्हा हे की सुरूया. तीन प्रश्न रंग लागलेले. हे फिक्स सूत्र असणार काय? कोपरे. फिक्स सूत्र काय असणार आहेत? ते काय बदलणार नाही. बदलणार आहे का? नाही. आता आपल्याला काय करायचंय? दोन पृष्ठांना दाजून बघा. इथं आपण किती बाय किती डॉय बघा? चार बाय चार. इथं याला मानायचं काय? यस. बाजू काय मानणार आपण? काय म्हणायचं? त्याला एन घ्या. काय अडचण? अरे समजले पर्यंत. आता मध्ये आपण काय घ्यायचं? वजा. काय करणार इथं? वजा किती घेणार? दोन. काय अडचण? तिथपर्यंत गुणिले किती करावं द्या? समजलं? काय अडचण? नक्की. आता याला एक ट्रिक आहे लक्षात ठेवा. लागेल नंतर सगळ्या शेवट ट्रिक सांगायला. सूत्र लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर एकच पृष्ठ लग लागले. काय? यन मायनस किती? गुणिले किती? सहा. गुणाले कळालं? काय अडचण? एकाही पृष्ठ लग्नाला लागले. कसं? यन वजा दोनचा नाही. तो वर्ग आहे. लक्षात ठेवा. काय? आता बघा लक्षात ठेवा ट्रिक. गुणिले किती? एक. एक ठोकळा आहे. किती ठोकळा आहे? एक. मग गुणिले एक कसला एका साठी काही लक्षात ठेवा. गुणिले एक आधी एक ठोकळा त्याचे सहा पृष्ठ बारा कडा आला का? आठ कोपरे. गोष्टी काय लागणार आहे? क्रमांक एक ठोकळा सहा पृष्ठ बारा कडा आणि आठ कोपरे. त्याचं सूत्र एन मायनस दोन तिसरं गाव. एन मायनस दुसऱ्याचा एन मायनस दोनचा दुसरं गाव. एन मायनस दोनचा एक गाळ. तो घेतला जो बदलत नाही. मग ट्रिक लक्षात ठेवा. तीन दोन एक. काय अर्थ? समजलं का? नक्की. नक्की. जायचं पुढे. आता आपण हे गणिताला पुन्हा सूत्रानुसार सोडून बघूया. सूत्रानुसार मी काय म्हटलं तिथं कोपरे किती आहे? आठ. चार बायचा आता ठोकळा घेतला माझ्या उत्तर मला चेक करायचं एकदा. आपण बरोबर आहेत का? आपण इमेजिनेशन जी वापरली ती बरोबर होती का ते बघूया. ठीक आहे. मग आता आठ कोपरे आले पाहिजे. फिक्स उत्तर बदलणार नाही. किती घ्यायचं मला? चार वजा दोन. काय घ्यायचं मला? पहिला यात कोपरे किती? चार. मग दोन गुरे दोनचा पहिला घ्या किती? दोन. बार दोन किती? चोवीस. आला उत्तर आपलं पहिला उत्तर देतो बरोबर. काय अडचण? त्याच्या पुढे दुसरा यन किती इथं पुन्हा? चार. वजा किती? त्याचा काय वर्ग किती? चार. म्हणून दोन किती पुढे? दोन. दोनचा वर्ग? चार. चार सकम? चोवीस. आला कोण देत उत्तर? काय अडचण नाही. त्याच्या पुढे यन मायनस किती येतं मला? दोन. म्हणजे किती? चार मायनस दोन. किती पुढं? त्याचा तिसरं घ्या. तुम्ही किती? चार. मग किती? किती पुढे? दोन. दोनचा घन? आणि उत्तर आपले तशाच्या थोडं सिम्पल आहे. येतं लक्षात? काही अडचण? यावरती तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. समजलं का? पण याच्यामध्ये एक कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे? सर्व पृष्ठांना एकच रंग लागलेला असेल. म्हणजे मी जर एक ठोकळा घेणार किती ठोकळा घेतला याच्या सर्व किती ठोके लागले असेल? एकच रंग लागला असेल. त्यावेळेस ही पद्धत आपण वापरायची. हे फॉर्म्युले आपल्याला वापरावा लागतात. पण जर आपण समोरासमोर बाजूंना वेगवेगळे रंग जर वापरले तर मात्र उत्तर काढण्याची पद्धत प्रश्नाची पद्धत बदलून जाते. लक्षात? पण कोणतेही तीन रंग लागले असेल तर पद्धत हीच. कोणतेही दोन रंग लागले असतील तरी पद्धत हीच. कोणता एक रंग लागला असेल तरी पद्धत हीच वापरायची. समजलं सगळ्यांना? नक्की. बर. आता तुम्ही इमेजिनेशन करून पाच बाय पाच चा प्रश्न सोडवून बघा. तुम्हाला कळेल आपले उत्तर येतात की नाही येत ते. सर्व सर्वांनी प्रश्न सांगतो तुम्हाला. लिहा सगळ्यांनी. आपल्या आणखीन दोन तीन कन्सेप्ट घ्यायचे आहेत. एक काम करूया, त्या कन्सेप्ट अगोदर घेऊया मग या प्रश्न सोडवायला सुरुवात करा. नंबर एक,
जर चार बाय चार ठोकळा असेल किती माहिती तिथं चार बाय चार चा ठोकळा असेल तर मला एक सेंटीमीटर बाजू असणाऱ्या ठोकळ्यात रूपांतरित करण्यासाठी एक सेंटीमीटर बाजू असणाऱ्या ठोकळ्यात रूपांतर करण्यासाठी एकूण किती काप घ्यावे लागतील किती काप घ्यावे लागतील असा प्रश्न मला विचारला जातो काप कसे घ्यायचे असतात ते समजून घ्या मी तुम्हाला जोड्या सांगितलं आहे लक्षात मी इकडनं कापत गेलो होतो ती इकडनं घेतली म्हणजे मला एक काप घ्यासाठी आणि इकडनं घेण्यासाठी एकच काप घ्यावा आहे बरोबर का काय अडचण जर चार बाय चारचा असेल तर खावरचा एक ठोकळा आहे खालचा एक ठोकळा आहे तिथे एक काप घ्यावा लागेल तिथे एक काप घ्यावा लागेल लक्षात किती काप घ्यावा लागेल मला एक दोन आणि तीन चार बाय चार ठोकळा असेल तर तीन काप घ्यावा लागेल अच्छा किती जोडे आहेत तीन जोडे आहेत तर तीन एक तीन तीन दोन सहा तीन दोन नऊ पण कसे तीन एक तीन तीन दोन आणि नंतर आता कसे तीन त्रिक समजलं कळालं हे मेन्शन तुम्ही वापरू शकता जर तीन बाय तीनचा ढोकळा असेल तर किती काप घ्यावा लागतं मला एका प्रश्नाला एक आणि दोन मग एक दोन तीन चार कसा झाला आता पाच समज काय अडचण नक्की बर एकूण ढोकळे विचारले जातात तर नेहमी लक्ष द्यायचं जर एक सेंटीमीटर असेल एक सेंटीमीटर ढोका तयार करायचा असेल आणि पृष्ठ हिला असेल बाजू तर काय करायचं फक्त त्याचं घन करायचं किती करायचं घन जसं आपण इथे चार बोलले चार बोलले चार हा काय एक प्रकारे चारचा येतो लक्षात त्यात काय लक्षात ठेवायचं गोष्ट नाही बेसिक आपण लक्षात ठेवतो तरी चालेल समजलं झालं नाही काय अडचण मग आता हे सगळं लिहून घ्या आणि त्यानंतर एक प्रश्न सोडवायचा तुम्हाला तो प्रश्न घ्या समप्रश्न येत आहे या या सर्वांनी पाच सेंटीमीटर बाजू असलेला पाच सेंटीमीटर बाजू असलेला एक घनाकृती ठोकळा घेतला पाच सेंटीमीटर बाजू असलेला एक घनाकृती ठोकळा घेतला लिहिलं सगळ्यांनी व त्याच्या सर्व पृष्ठांना रंग दिला व त्याच्या सर्व पृष्ठांना रंग दिला पाच सेंटीमीटर बाजू असणारा एक घनाकृती ठोकळा घेतला व त्याच्या सर्व पृष्ठांना रंग दिला व या ठोकळ्याचे एक सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्यात रूपांतर करून घेतले तर हे करत असताना ऑब्लिक हे केल्यावर तर हे करत असताना ऑब्लिक हे केल्यावर दिले का आता या उड्या माहितीवर आपल्याला काय प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न आपण क्रमाने लिहून घेऊया आला का मग ते तुम्हाला सोडवायचे आहेत काय अडचण दिलं सगळ्यांनी आता खाली नंबर एकचा प्रश्न एक एकूण किती काप घ्यावे लागते एकूण किती काप घ्यावे लागते अडचण दुसरा प्रश्न एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतील दुसरा प्रश्न एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतील एकूण किती ठोकळ्यांच्या दोन पृष्ठांना रंग लागलेला असेल एकूण किती ठोकळ्यांच्या दोन पृष्ठांना रंग लागलेला असेल घेतलाय सर्वांनी घेतला प्रश्न पुढचा प्रश्न एकूण किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठाला एकूण किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठाला रंग लागलेला असेल एकूण किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठाला रंग लागलेला असेल घेतलाय सर्वांनी तर काय अडचण नक्की चला पुढचा प्रश्न घ्या असे एकूण किती ठोकळे असतील ज्यांच्या
एकाही पृष्ठाला ज्यांच्या एकाही पृष्ठाला रंग लागलेला नसेल, ज्यांच्या एकाही पृष्ठाला रंग लागलेला नसेल। अडचण अरे समजलं काय ना, ऐकाला का? पुढे चला, एवढे प्रश्न आहे आपल्याला या प्रकारच्या प्रश्नावरती किंवा या प्रकारच्या माहितीवर विचारले जातात। तर हे प्रश्न सोडवायला आता तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता, तुम्हाला सांगितले एक इमॅजिनेशन, दुसरी वापरा सूत्र पद्धत, जी सोपी वाटेल ती वापरा आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवा। लक्षात ओके, चला आपण काय प्रश्न घेतला, पाच बाय पाच चा एक ठोकळा घेतलेला आहे आणि त्याला काप घ्या सुरुवात घेत, काय घ्या सुरुवात केली पाच। आता तुमचं शस्त्र आहे लक्षात ठेवा, आपले हे बोट आपलं हे शरीर याचा उपयोग करता येतो आपल्याला गणेश सोडतो तुमचा, कसं करायचं बघा। हे पाच बाय पाच चा ठोकळा जर घेतला मी मला काप किती घ्यावा, सरळ सिंपल एक दोन तीन चार बरोबर का, असे किती जोड आहेत तीन चार त्रिक, हे पण काप किती घ्यावा लागला मला ठीक आहे बार, किती घ्यावा लागणार काय अडचण, सिंपल होत ना बरोबर ना। आता मला एकूण ठोकळा किती तयार होईल हे बघायचंय, प्रश्न काय आहे मी जर पाच सेंटीमीटर बाजू असताना एक घनाकृती ठोकळा घेतला त्याला मी एक सेंटीमीटर बाजू असताना घनाकृती ठोकळ्यात रूपांतरित करण्यासाठी काप घेतलेत तर एकूण किती ठोकळे तयार होते एक सेंटीमीटर बाजू असणार आहे। तर लक्षात ठेवा घनाकृती ठोकळे ना घन, जर एखाद्या गोष्टीची म्हणजे काय झालं क्यूबची घनतर्कड जास्त आपण सूत्र वापरतो कोणतं, बाजूचा घन, त्या ठिकाणी बाजू कोणते असतात लांबी रुंदी आणि उंची, म्हणजे लांबी एक रुंदी एक उंची एक पाच एक हे पाच हे पाच आणि हे पाच 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 पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस सिंपल एकशे बरोबर का, काय अडचण जर आपल्याला ही गोष्ट माहिती माझी एकूण ठोकळे किती तयार पाहिजे एकशे पंचवीस। तर मला जे प्रश्न विचारले तीन पृष्ठांना रंग लागले किती असतील, दोन पृष्ठांना रंग लागले किती असतील, एका पृष्ठांना रंग लागले किती असेल आणि एका एक पृष्ठ रंग लागले नसलेले किती असते बरोबर का। आता इमॅजिनेशन पद्धतीने जाऊया आपण बरोबर का, काय अडचण ठोका दिसतोय का, पहिला प्रश्न आहे मला काय तीन पृष्ठांना रंग लागले, तीन पृष्ठांना रंग कुठं लागतो कोपऱ्यावर, मग हा एक कोपरा एक दोन तीन चार पाच सहा सात झाले आठ सिंपल आलो उत्तर मग झालं, काय अडचण येतो हे तर परमनंट उत्तर आहे काय काय बदलणार नाही। आता मला दोन पृष्ठांना रंग लागले बघायचे कुठं दोन पृष्ठांना, आता दोन पृष्ठांना रंग कुठं लागतो फक्त जर मी कडा बघितली ही कडा आणि ही कडा येतं लक्षात, पण कोपऱ्यावरला सोडू मग कोपऱ्यावर माझे एकूण किती होते पाच होते ठोकळे, त्या पाच पैकी या कोपऱ्यावरचा एक गेला या कोपऱ्यावरचा एक गेला उठले किती मध्ये अशा कडा किती मला बारा बारा बार एक बार बार दोन चोवीस बात्री झालं का माझं उत्तर पूर्ण अडचण समजलं। आता माझे कोपरे पण गेले आणि कडा पण गेल्या बरोबर का, मग कडा जर भागेला आहे म्हणजे काय उरलेले आहेत ज्याच्या एकाच पृष्ठावर रंग राहिलेले ठोकळे उरलेले आहे बरोबर का, मग या बाजूचे ठोकळे गेलेत या बाजूचे ठोकळे गेलेत कधी किती उरले मध्ये तीन बरोबर का, या बाजू गेले किती उरले मध्ये तीन तीन त्रिक नऊ बरोबर का, एका पृष्ठावर किती ठोकळे एकूण नऊ, ज्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागलेला असेल बरोबर का, असे एकूण पृष्ठ किती सहा, मग नऊ सक किती नऊ सक किती चौपन्न, मग चौपन्न ठोकळे असतील ज्यांच्या एकाच पृष्ठाला रंग लागलेला असेल काय अडचण। आता बघा आता पुढला प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि ते करताना बऱ्याजणांची चूक होते ती होऊ नये म्हणून सांगतोय लक्षात, काय एकाही पृष्ठाला रंग लागलेला असेल बरोबर का, असे पाच ठोकळे होते मिळाले बरोबर आहे का, काय अडचण माझी इकडे जर काढून टाकली तर असे असणार मिळाले पुन्हा अशी एक होती बरोबर आहे का, मग ह्या काळात जर ठोळा काढला या काळात जर काढला मग उरले तीन असे तीन उरलेत असे तीन उरलेत बरोबर का, असे तीन असे तीन नंतर असे तीन बरोबर का, किती तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस, माझे एकूण डोळे किती झाले ज्यांच्या एका पृष्ठ राहिले सत्तावीस बरोबर आहे का, काय अडचण मग आता चेक करा आपलं उत्तर आपली बेरीज बरोबर आहे का ते बघा बरं, हे आठ छत्तीस आणि आठ किती चौवेचाळीस बरोबर आहे का, चला एकदम बेरीज करून घ्या चार आणि चार आठ आठ आणि सात पंधरा अकराला एक चार आणि पाच नऊ नऊ दोन एक पंचवीस
सन समजलं हे झालं इमॅजिनेशन आता आपण आपल्या सूत्र बदल जाऊ ठीक आहे सूत्र बदल बघायचं इथे एन किती मॅथसाठी पाच काय आहे किती आहे पाच आहे किती आहे पाच पाच मधून दोन घ्या जुळले तीनचा एक घात किती एक तीनचा पहिला घात नाही किती तीन त्रि नऊ सॉरी तीन एक पहिला घात आहे ना आणि तीनला किती म्हणून बारा आहे बारा त्रि मला उत्तर एडसन अरे समजलं काय चल पुढे सेकंड इथं एक किती पाच पाच मधून दोन गेले उरले किती उरले तीनचा वर्ग नऊ सक चोपन्न आले का चोपन्न पुढे एन म्हणजे किती पाच पाच मधून दोन गेले उरले तीनचा घन सत्तावीस म्हणजे सत्तावीस बरोबर आहे का एडसन आले उत्तर सगळ्यांचे बरोबर एकूण ढोकळे आपण बेरी जर केली तर आपल्याला समजलंय अशा पद्धतीने तुम्हाला या घनाकृती ढोकळ्यावरील प्रश्न सोडवायला सोपे जातील लक्षात ठेवा लक्षात दोन गोष्टींचा उपयोग करा एक आपल्या स्मरणशक्तीचा जर स्मरणशक्तीचा उपयोग नाही करता किमान काय करा इमॅजिनेशन पद्धतीचा उपयोग करा लक्षात आणि या प्रकारात वैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहे अडचण थांबवायचे तर उद्या काय करू आपण पुढचा जो पार्ट आहे कोणता घनाकृती ढोकळ्याचा पृष्ठांचा तो कंटिन्यू करू थांबवेल